नमस्कार सुनीता किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार ओल्या पक्याची भाजी. आज आपण ओले काजू कापायची प्रोसेस करायची. गेल्या टायमाला आपण वेळेवर कापले होते. आज आम्ही कसं हे ना काजूचं हे मशीन आणलेलं आहे आणि हे बघा हे ओले काजू काढून आणले आहेत. हे काल आणले आहेत काढून, कारण काल का काढले आज म्हणजे लगेच ताजे कापल्यात ना त्याला जास्त असं तेल असतं, म्हणून एक दिवस आपण असेच ठेवले. आता आपण हे काजू फक्त कापायचे. त्यासाठी बघा ही मशीन नवीन आणलेली आहे, त्याच्यामध्ये बघा असे अख्खे असे घर निघतात आहे. तर आपण तुम्हाला कशी ही कापायचे घर काढायचे ते तुम्हाला बघा, ही अशी मशीन आहे. तर आपण ही अशी बघा अशी फिरवायची आणि असं एक साईडला ठेवायचे, कारण ह्याला ना धार भरपूर आहे. म्हणून आता ह्याच्यात एक बी घ्यायची आणि आपण हे बघा ही बी आहे ना, हे इथे धार आहे. धार असल्यामुळे हे असं बरोबर मध्ये घ्यायचं. हे सगळी धार आणि आस्ते हाताने करायचं आहे आपल्याला अख्खी. हे बघा ही अशी पहिली अशी लावून घ्यायची, इथे ठेवायची आणि ही आहे ना ही आपल्याला अशी फिरून घ्यायची असे. हे टोप पण असं लागतं, पण आपल्याला ते आस्ते करून आपल्याला ही फिरून घ्यायची. आणि हे मशीन आहे ह्या पाटावर चांगला फिट करून घेत आहे, कारण फिट केल्याशिवाय तो घर आपला कापला जाणार नाही. हे बघा हे असं कापलं की आपल्याला हे असं वर करायचं. वर केलं की ही दोन घर झाली. हे बघा असं धरून हे आपल्याला असं हे फिरवायचं. आणि हे ना ह्याला धार भरपूर असल्यामुळे आपण आस्तेच करायचं. बघा हे असं घेऊन आपल्याला हा फक्त असा ओपन करायचा आहे. हॅलो ओपन केला की असा अख्खा असा घर याच्यात ना निघतं. खडकं लावूया ना, आता चीक लावून ना हात खराब होणार आहेत. दिसलं ना मस्त येलं ना घर. हे बघा हे असे घर. हे अख्खे येण्यासाठी आम्ही ही मशीन घेतली आहे पक्कासाठी. आता हे असं एक काढतो. हे बघा हे आता आपण हे पिळ्यात ना हे सगळे असे काढून घ्यायचे आणि नंतर आपण हे सगळे याचे घर काढून घ्यायचे. याचे मी सगळ्याचे घर काढून आरामशीर म्हणजे बघा हे असं घ्यायचं आहे, कारण धार भरपूर असल्यामुळे याला बघा हे असं धरायचं आरामशीर. आणि याच्यामध्ये ही बी आहे ना अशी अडकवायची. ही अडकली काय मग नंतर असं जेव्हा हे असते असं हे फिरवायचं. हे असं पूर्ण फिरलं इकडे बाहेर निघाली की बघा याचे दोन भाग झाले. त्याच्यानंतर आपल्याला एक फडका घेऊनच, कारण याच्यामध्ये तेल आहे त्यामुळे आपल्याला फडका घेऊनच ही बी अशी ओपन करायची आहे. नाही तर तेल ऑइल लागलं ना की तुमचा हात ना खराब होणार आहे, म्हणून आपल्याला ही अशी अख्खा काढायचं आहे ना काजू. त्याच्यासाठी ही धडपड आहे. ह्याला कोई सुरीने किंवा तुमच्या वेळेने अख्खा येत नाही, तुम त्याचे दोनच तुकडे होतात आहे. म्हणून ही आपण मशीन आणली आहे. मशीन कापले की असे दोन भाग झाले की बघा असे उघडायचे आणि हा घर काढायचा आहे. अशी आपले घर आम्ही काढले आहे. याच्यात ना काढली परत हे दोन भाग करायचे हाताने. दिसतं ना मस्त येईल ना गं. आता हे सगळे असे घर काढून घेणार आणि भाजी करायची आहे. आज आपण करणार आहे फकाची भाजी. फकाची म्हणजे हे ओले काजू घर आहे. ते बघा मोठे बी हे कापून हे असे झालेले आहे. ते बघा आता हे ना याची साल आहे ना ती काढण्यासाठी आपण हे ना हे गरम पाण्यात कवळं असू किंवा थंड पाणी असू बघा हे 15 मिनटं असे या पाण्यामध्ये आपण असे ना भिजत ठेवायचे. भिजत ठेवल्यात की ह्याची साल आहे ना की आपोआप असे निघेल. आपण हे 15 मिनटं असेच ठेवून देऊया. आता ओल्या काजूची भाजी करायची म्हणजे ओल्या काजूची भाजी साध्या सोप्या पद्धतीत करायची आहे. त्याच्यासाठी बघा एक कांदा घेतला बारीक कापून घ्यायचा आहे. टॅमॅटो घेतला आहे हा बारीक म्हणजे धुवून घेतला आहे. फोडणीसाठी करीपत्ता आहे. ही लसूण आलू आणि कोथमीरची वाटप आहे थोडंसं घेतलं आहे. हिंग फोडणीला आहे. हळद आहे हा आपला मालवणी मसाला. चवीनुसार मीठ जरासं खोबरं आहे आणि फोडणीला तेल लागेल. ते बघा असे मस्त झाले आहेत. आपण आता ना हे सोलूया. सोलायची म्हणजे वरची साल असते ना ती आपल्याला ही काढायची आहे. चांगली अशी पाण्यात घातले ना
आम्ही गरम पाण्यात नाही घालत, गरम पाण्यात घातलं नाही त्याची चव जाते, म्हणून मी ते साध्या पाण्यातच घालते. तर 5-10 मिनटं उशीर होतो, पण आपण हे चांगले असे मग सोलवून घ्यायचे. असं झालं ना असं निघून देते आणि असे करून आपण हे सोलवून घेऊया. एक लाल आहेत ना ते पण साली चांगला काढून पांढरा शुभ्रा असा काजू काढून घ्यायचा, म्हणजे पोटाला आणि बाधत नाही. असं चांगलं असा सकस साल काढून घ्यायचं. असे चांगले चांगले काढून घ्या सगळ्याचे काढून भिजवले ना की मस्त असे पटकन सोलले जातात. पण गरम पाण्यात, पण मी गरम पाण्यात टाकत नाही, थंड पाण्यात टाकते, कारण गरम पाणी केलं ना की फिर सगळं याची चव आहे ना ती गरम पाण्यामध्ये उतरली जाते. थोडं 5-10 मिनटं जास्त पाण्यात ठेवायचं. पण असे हे बघा जशी चांगली आपण याचं सगळे सोलून घ्या. मी याच्यात काय वाटप घालणं नाही, फक्त साधं ओलं खोबरं घातलं आणि मसाला मालवणी घातलं तरी काजूची भाजी अशी मस्त होते. साधी सोप्या पद्धतीत आपण ही काजूची भाजी पक्काची भाजी करूया. बघा कोकणात लोक 1000 रुपयाचं काजूची भाजी करून खातात, हे की नाही ग? हे कोकणात म्हणजे कोकण म्हणजे स्वर्गच आहे. जे कुठे मिळत नाही कोकणामध्ये आपण करून खाऊ शकतो. हे असं आता मी सगळे आहेत ना हे सोलवून घेते. हे बघा हे काजू असे सोलवून घेतले, एवढे काजू झाले. हा एक कांदा असा बारीक स्मॅश करून घेतला आहे, एक टॅमॅटो घेतलं आहे आणि आपलं आता हे फोडणीचं साहित्य घेतलं. आपण आता ह्या टोपशीमध्ये करूया, आपण आता गॅस चालू करूया आणि याच्यामध्ये आपण भाजी करूया. टोप गरम झाला, आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता हिंग घालूया. हे काही सगळं सामान मिळेल, थोडंच आहे. जे तुमच्याकडे जर असेल ते मसाला हळद मीठ घालून केलात तरी चांगली भाजी होते कांदा टॅमॅटोमध्ये. त्याच्यानंतर आपण हिंग घालूया. ते म्हटलात ना भाजीचा वास चांगला येतो. त्याच्यात आपण आहे ना कांदा घेतला आहे ना तो चांगला याच्यावर तेलामध्ये परतून घ्यायला. कांदा बारीक करायचा म्हणजे ना भाजी चांगली होते जाडमध्ये. म्हणून मी मैसूरमध्ये हा बारीक असा पडून घेतला. तुम्हाला जास्त कांदा हवा तर जास्त घालायचं. मी आता एक कांदा एक टॅमॅटो करतो. जास्त दिसणार तर काजू दिसणार नाही. कांदा टॅमॅटो दिसतो आणि थोडं देतात कांदा असताना चांगलं असं ना जास्त होईपर्यंत हा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना थोडं असताना मीठ घालूया, म्हणजे काय माहिती आहे कांदा लवकर ब्राऊन असतो आणि लवकर शिजला जातो आणि बाकी पण नंतर मीठ घालूया. कांदा लालसर असं झालेला आहे तेव्हा चांगला परतून त्यात मीठ घातला की लगेच परतला जातो. आता आपण त्याच्यामध्ये ना ही हळद घेतली आहे ना ती घालून घेऊया, कारण शेजावर परतलात ना हळद की चांगला याच्यात कलर येतो. आणि त्याच्यावर आपण जो मागून मसाला घेतला आहे ना तो पण त्याच्यात घालायचा. हा घरचा गेल्या वर्षीचा मालवणी मसाला आहे बघा, या वर्षाने केला नाही तर करायचं आहे. चांगलं असं त्याच्यामध्ये परतून घेतला की बघा चांगलं वर्षाचा मग आजचा. त्याच्यात आपण ना थोडीशी ही आलं लसूण कोथमीरची देठ आहे त्याची ही पेस्ट घेतली, ते पण याच्यामध्ये तेलामध्ये चांगली परतून घेऊया. काय करायचं माहिती थोडंसं ना पाणी घालून घ्यायचं, थोडंच नाही ना मसाला जवळच नाही थोडंसं त्याच्यामध्ये चांगलं एकदम परतून घ्यायचं. दिसतं ग दिसतं ना. आता याच्यात आपण आहे ना टॅमॅटो घालूया. कांद्याचं थोडं घाला बघा कांदा. आता एक टॅमॅटो घेतला आहे तो पण ह्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा.
बारीक करून घेतो, म्हणजे बारीक केल्यामुळे भाजी चांगली होते, म्हणजे कांदा कांदा दिसत नाही तर हा चांगला होतो. मला परत हा कांदा परतो म्हणजे मसाल्यामध्ये कांदा टॅमॅटो कांदा टाकून मस्त टाकतो. ते जरासं पाणी टाकलं ना आपण मसाल्यामध्ये बघा ते असं तरी मस्त येईल ना गं, तेल पण सुटलं आहे. आता याच्यामध्ये ना थोडं अजून काही घालूया आपण हे पक्का काजूचे गर हे तेल याच्यामध्ये आपण आधी जरा परतून घेऊया. दिसतच ना गो गर दिसतं ना, जास्त घातले ना कारण खोबरं की ते गर दिसत नाही, थोडेच घातले. आता याच्यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालूया, थोडं ते शिजायसाठी ते पाणी घालू आणि जेवढ्या चिच्यात आपण हे शिजा. आता जे सध्या हे कोवळे आहेत ना म्हणून जास्त पाणी काय लागणार नाही आणि याच्यात चवीनुसार आपण मीठ घालूया. मग अशी थोडं घालून जाईल आता चवीनुसार हे घालूया. आता ह्याच्यावरच हे ना आता आपण चांगले ही वाफेवर ना शिजवून घेऊया. गर पटकन शिजणार ते त्याच्यावर झाकण घ्यायचे आणि त्याच्यावर थोडंसं असं हे पाणी ठेवते. बारीक गॅसवर एक 7-8 मिनटं ठेवूया. 1-5 मिनटं झाली आपण ना उघडून बघूया गरम आहे. मस्त अशी कांद्या तळातून शिजली पण आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना खोबरं घेतलं आहे ना ते घालूया. दोन 3 मिनटं झाकून ठेवूया आणि चांगली जरा सुकूया. फकाची भाजी लगेच तयार. फक्त फक्का कापूकच ती टाईम लागतात काय गं. जरा 1-2 मिनटं ठेवूया वापरूया. बघा भाजी भाजलेली आहे कशी मस्त अशी भाजी ही तयार झाली. मस्त येसा ना गं असं. आता ही भाजी गॅस बंद करूया. गॅस बंद करते चाकून ठेवूया. भाजी कशी मस्त अशी झालेली आहे गं. दिसतात ना गो काजूचे घर. नुसतं मालवण मसाला आणि भाजी वगैरे कसा कलरच बघा का मस्त आलं आहे. अशी ओली नाही केली सुटी. ही बघा पक्काची भाजी तयार झाली आहे. तुमच्यासाठी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच ओले घर मिळाले तर ही साधी सोप्या पद्धतीने भाजी करून बघा कशी लागते ती.